बाबा नेहमीप्रमाणे योग्य वेळी योग्य सल्ला दिला. श्री लालकृष्ण कन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्ट मध्ये खूप छान गुंतवणूक झाली बाबा. हा घे तू हे खा. हा काय बाबा तुम्ही आधीच पेड हँड आहे. त्यांचा चांगला एक प्रोजेक्ट सुरू आहे म्हणून ब्रँडेड शोरूम रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट सगळं काय हवं तिकडे. अरे मल्टीप्लेक्स थिएटर स्विमिंग पूल क्लब हाऊस गेम झोन सगळं काही असणारा भारती हॉस्पिटल जवळचा श्री राजलक्ष्मी मॉल आहे तो. हो ना बाबा आपण तिथे पण गुंतवणूक करायला पाहिजे. लगेच परतावा सुरू झाला असता. करायला पाहिजे रे. अरे मगाचा तो पेडा आपल्या सांगलीच्या शॉप मधल्या गुंतवणुकीचाच होता. काय सांगताय काय बाबा. आय कांट बिलीव. अरे मी म्हणत नव्हतो का तुझ्या दादाला की पुण्यापेक्षा सांगलीत गुंतवणूक कर म्हणून. ते यासाठीच आमचंही काहीतरी प्लॅनिंग असतं की रे बाबा. युअर सिम्पल अमेझिंग. श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर स्विमिंग पूल क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीतील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉलमध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. विट्यात अशोक गायकवाड विरुद्ध सदाशिव पाटील सामना होणार. विट्यात पारंपरिक सामना रंगण्याची शक्यता. विटा नगरपालिकेच्या मैदानात अशोक गायकवाड आणि माजी आमदार सदाशिव पाटील यांच्यात सामना रंगण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाविकास आघाडीसोबत न लढता स्वबळावर लढण्याचं घोषित केलं आहे. त्यानुसार विटा नगरपालिकेतही काँग्रेस स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. याबाबत काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी तसे संकेत दिल्याचं समजते. कडेगाव नगरपंचायतीचा कौल काय येतोय ते पाहून विटा नगरपालिकेच्या निवडणुकीची रणनीती आखली जाणार आहे. कडेगाव नगरपंचायतीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी राष्ट्रवादीचे पॅनल उतरवले होते. आमदार अरुण लाड आणि शरद लाड यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण ताकदीने कडेगाव नगरपंचायतीची निवडणूक लढवली गेली होती. मंत्री विश्वजित कदम यांना शह देण्यासाठी कडेगावात प्रचाराच्या मैदानात जयंत पाटील स्वतः उतरले होते. त्याच राजकारणाचा भाग म्हणून विटा नगरपालिकेत काँग्रेस पॅनल लावण्याची शक्यता वर्तवली जाते. विश्वजित कदम यांनी विट्यातील काँग्रेस नेत्यांना तसे संकेत दिल्याचे समजते. याबाबतची एक बैठक पार पडल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. विटा पालिकेच्या मैदानात पारंपरिक आणि कट्टर प्रतिस्पर्धी असलेले अशोक गायकवाड सध्या सदाशिव पाटील गटासोबत आहेत. विटा पालिकेच्या राजकारणात पराकोटीचा संघर्ष केलेल्या गायकवाडांनी विरोधातल्या राजकारणाला पूर्ण विराम देत पाटील गटासोबत हातमिळवणी केली होती. त्यानंतर पालिकेच्या राजकारणात विरोधकाची जागा बाबर गटाने घेतली. पण बाबर गटाने कधीही प्रामाणिकपणे विरोधाचे राजकारण केले नाही. कधी विटा नगरपालिकेच्या राजकारणात प्रामाणिक विरोधकाची भूमिका बजावली नाही. पाटील आणि बाबर गटात सेटलमेंट असल्याची चर्चा नेहमीच होत राहिली. बाबरांना आमदारकीची निवडणुकीत विट्यातील मतं हवी असतात ते मतदान टिकावे म्हणून पालिकेच्या मैदानात उतरतात अशी चर्चा लोकांच्यात होते. विटा नगरपालिकेची निवडणूक म्हणजेच मॅच फिक्सिंग असल्याची चर्चा नेहमीच होते. बाबर आणि पाटील गटाचे पहिल्या दुसऱ्या फळीतले कार्यकर्तेही अशी चर्चा करत असतात. जर काँग्रेसचे स्वतंत्र पॅनल लागले तर खडापूर विटा पालिकेची निवडणूक रंगतदार होईल. खडापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीत बोलताना विश्वजित कदम यांनी अनिल भाऊ धनुष्य असो किंवा बाण हाताशिवाय मजा नाही त्यामुळे आपलं हे सेटिंग कायम ठेवू असे म्हटले होते. भाऊ धनुष्य असो किंवा बाण असो हाताशिवाय काय मजा नाही. धनुष्य उचलायला हात आणि बाण सोडायला सुद्धा हात नाही बरोबर ना. आणि म्हणून हे जे काय आहे आपलं सेटिंग ते सेटिंग जरा कायमचं ठेवूया. माझ्या म्हणण्यापेक्षा मला वाटतं ही लोकांची इच्छा आहे. ही लोकांची इच्छा आहे. जसं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं तैलचित्र आपण पाहिलं की वर लिहिलेलं असतं ही श्रींची इच्छा तसे ही श्रींची इच्छा असं आपण म्हणूया. त्यामुळे बाबर गटाशी युती करून काँग्रेस लढणार की स्वतंत्र लढणार ते लवकरच स्पष्ट होईल. जर काँग्रेसने स्वतंत्र पॅनल लावले अशोक गायकवाड यांना विश्वजित कदम यांना पूर्ण ताकद दिली तर विट्याच्या राजकारणातील संघर्षाचे जुने दिवस लोकांना पुन्हा पाहायला मिळतील. विट्यात विरोधक म्हणून तगडी भूमिका बजावणारे अशोक गायकवाड पुन्हा एकदा विरोधी मैदानात शड्डू ठोकताना लढताना दिसतील हे नक्की.